वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यामध्ये 6 ते 7 महिन्याचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. 6 ते 7 महिन्याचा बिबट्या जखमी अवस्थेत नागरिकांना आढळून आला. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा चिमूर मार्गावर खेक शिवारातील बुधवारी रात्रीची घटना आहे. बिबट्यास मरणासन्न अवस्थेत उपचारार्थ दाखल करण्यात आलं. अपघात होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बिबट्याच्या अंगावर जखम नसून तो अतिजास्त प्रवास किंवा त्याचा आईपासून वेगळा झाला असावा, त्यामुळे त्याची प्रकृती खालावली असावी असंही सांगितलं जात आहे. वर्धेतील पीपल फॉर ॲनिमल्सच्या करुणाश्रमातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याची प्रकृती स्थिर असून आज रक्ताचे नमुने तसेच एक्स-रे काढून पुढील उपचार ठरवले जाणार आहेत. काल रात्री साधारणतः 8:30 वाजता याला वनविभागाच्या लोकांना समुद्रपूर तहसीलमध्ये हा मरणासन्न कंडिशनमध्ये रोडवर पडलेला सापडला. त्यानंतर त्यांनी तिथून त्याला घेऊन आमच्या पीपल फॉर ॲनिमलच्या पशु चिकित्सालयामध्ये आणलं. इथे जेव्हा त्याला आणलेलं होतं तेव्हा तो अगदी मरणासन्न कंडिशनमध्ये होता आणि हालचाल पण खूप कमी होती. इथे आणल्यावर आम्ही त्याला ट्रीटमेंट चालू केली आणि आज सकाळपासून त्याच्या रक्ताच्या चाचण्या, एक्स-रे हे सगळं प्लॅन केलेलं आहे. कालपेक्षा आज तो ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देतो आहे. 3 दिवस औषधोपचार करून 3 दिवसांनी काय डेव्हलपमेंट होते त्यामध्ये त्यानंतर पुढचा प्लॅन आपण करणार आहे.